आम्ही सबसिडी द्यावी या मागणीसाठी आता हा मोर्चा आहे. गुजरात सरकारनं 300 कोटी रुपये दूध उद्योगाला त्या राज्यामध्ये दिलेला आहे, त्याच धर्तीवर किमान 450 ते 500 कोटी रुपये राज्य सरकारनं खर्च करावे आणि प्रति लिटर 5 रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अकाउंटला भरावे या मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे. त्याचबरोबर आम्ही संपूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन कर्जाचा दीडपट हमीभाव ही दोन विधेयकं येत्या 20 तारखेला मी लोकसभेमध्ये मांडणार आहे, त्याला आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. चेअरमन